मंडळी, आज एका घरात एका नववधूचा गृहप्रवेश होणार आहे. बघूया तिच्या आगमनानं घरात नवीन सदस्याची भर पडणार आहे का समस्यांची, याची काहीच गॅरंटी नाही आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. चुकून झालं दादा, काहीच काम झालं तू नको करू. कुठलं टक्कल कुठलं काय कळत नाही बाजू. हा काय लाजतोय सोने. वा वा वा. अग वाघ वाघ जरा वाघ खाली. वा 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 वा. बर बर. काय करते. सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही पण आहात ना. अग ठेव तिकडे. नाही तर काय काय रोहित तुझी ताई म्हणजे ना एक नंबर. काय तिला कळत नाही काय. चल 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 चल. उजव्या पायाने हळू बर का. चला उजव्या पायाने लगेच कुठे या नाव घेऊन आई काका मध्ये फट द्याल तर ती बोलेल ना जरा वेळ काय जेवायला का बायकोची मध्ये फट द्याल तर बोलेल नाही. आई बाबाने प्रेमाने वाढवले लग्न करून सासरे धाडले. आई बाबाने प्रेमाने वाढवले लग्न करून सासरे धाडले. श्रमेशरावांच्या घरात आले पण पिपाडीबाईंनी दारात अडवले. कोण ग पिपाणीबाई. तुम्ही बाबा लाडाने पिपाणीबाई म्हणतात ना तुम्हाला. मी ऐकलंय. कोण बोललो. बाबा बाबा अख्ख्या हॉल भरत ना माझी पिपाणी कुठे गेली, पिपाणी कुठे वाचते, पिपाणीबाई कुठे हरवली असंच करत होते. दादा दादा काय बोलली. काय ही काय बोलली. काय बोलली. पिपाणी कोण. मी मी तुला आ मी नाही बोललो. बाबा असं काय करताय तुम्ही. अहो ते गुरुजी विचारत होते ना की वराची आई कुठे आहे, तर तुम्ही बोललात ना ती मैत्रिणीच्या घोळक्यात बसली आमची पिपाणी. मी ऐकलं बाबा. काय बोलते. नाही खरं नाही. लाडाने बोलत तर एक्सेप्ट कर. नाही आता हा ते सांगा. सांगतोय. अगं ते ती आपली सगुणात नाही का. तिची नात आली माझ्याकडे आणि मला बोलली काका पाणी पिऊ का. तर मी म्हटलं पी पाणी. तुम्ही मला सगळ्यांसमोर पिपाणी म्हणाला. पिपाणी म्हणाला तुम्ही मला. पिपाणी म्हणा सगळं म्हणा. आई तुम्ही रडू नका ना. आई आई माझं चुकलं बाबा. तुमच्यावर खूप प्रेम करतात. सांग दिला. हो खूप प्रेम करतात. हॉल मध्ये कॅटरर्स वाल्याला पण बोलले ना की आमच्या हिच्यासाठी 200 गुलाबजाम बाजूला काढून ठेव. नाही तर माझी 320 किलोची बायको छातावर बसून तसं थैथयात मांडेल म्हणून. हो बाबा बोले इतकं
तुम्ही मला 320 किलोची म्हणालात, मी 320 किलोची आहे. ती का असली? ए तू का हसतेस ग? दात पाडे ना. दात पाडे म्हणजे दात पाडे? तुझे दात पाडे. मी काय बघत बसले? माझ्या कशाला असते? मला कशाला बोलताय तुम्ही? तुला बोलले मी? अरे काय करताय आपण? का भांडतोय? हो दादा तुम्ही काय कडक बुंदी आहे का लगा? सांगा की तुमच्या बायकोला हिला सांगा आमच्या मध्ये 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 काय करता तुम्ही? तू हेगडी बीन हेगडी तुमची ताई मला बोलती ती सांगा. तू सांगितलं दाजी तुमचं बी लय झालंय बरं का? काय काय ताईडीला काय मान बीन आहे का नाही माझ्या? मान आहे का नाही तिला? काय म्हणला तुम्ही तिला? काय 180 किलोची हवी ती? 320 का बघितलं का? 320 किलोची म्हणताय होय तिला? नाही केटरिंग वाल्या समोर आणि ती किती 200 गुलाबजाम खाती होय? नाही तसं नाही मी काय बैल आहे तो. आता नाही आता थांबा. आता आता तुझा भाऊ बैल बोलला तुला. मी नाही मी बैल बोललाय. तुम्ही बोललाय? तुम्ही बोल. तू बोलला आता बैल? बैल म्हणजे हिप्पोपोटमस आहे का? आता हिप्पोपोटमस बोलला तुला? जास्त बोलला हट्टीपोटमस काय असतं? हट्टीपोटमस काय? नाही आई जाऊ दे ना कशाला. काय आहे? पानघोडा. अरे मी नाही ही म्हणते दाजी. अरे रेडू नको असं. अरे शांत बसा ना. वही नाही जाऊ द्या ना. गरज आहे काय? रडारड करता एवढा मंगल प्रसंग आहे ना. सोन्यासाठी सून आली आहे घरा. ओरग बघा किती खुश आहे. लड्डू फुटत आहे त्याच्या. एवढं मोठ लेकरू आलेलं आहे त्याला काय वाटेल? अतरंगीच माझ जाऊ द्या ना. सोडून द्या ना तुम्ही. चांगला प्रसंग आहे. ए बेटा नको टेन्शन घेऊ. असं चालू राहत. भांडू नका भांडू नका. माझं चुकलं. आय एम सो सॉरी. आणि हे बरोबर बोलतायत नोकर काका. दादी नोकर काका? कोण नोकर काका? तुम्ही नोकर काका? हो. मामा आहेत ना? मामा ते लग्नात बोलत होते ना. ते नोकर काका कुठे? नोकर काका कुठे? मला नोकर काका बोलती. हो टकलू गुलाम पण बोलले तुम्हाला. काय बोलतेस तू? नोकर काका नाही येत ते. नाही मामा बोलले नोकर काका. माझे सख्य काका आहेत ते. दादा हा माणूस आता कोणी नोकर बोलला? आता कोणी? ए काय नाही तिकडे कपडा दे इकडे बाहेर. ए इकडे काय नाही नोकर? नाही थांब मी आहे. तू आता इथे काहीतरी ठेवायचं ना बघा. इथे काय बोलले? काय बोलला माझ्या भावाला तू? बस एकदा तुम्ही. माझा भाऊ नोकर आहे. नाही तर माझा भाऊ नोकर आहे म्हटलं मला. गपना जरा मना तिकडे बोलतोय ना. गपना जरा. तू पण मला असं वागवतो म्हणून सगळे नोकर नोकर करतात. माझा भाऊ नोकर आहे. आता मानपणाच्या गोष्टी करत अस ना. माझा भाऊ नोकर वाट. तुमचं ना खानदान दळभद्री आहे. चोमडं चोमडं खानदान. दाजी खानदान काढायचं नाही. खानदान ताईडीला मध्ये कसं घेते माझ्या? ताईडी म्हणजे ती काय कमी आहे? मी नाही बोलत का गे? तू नाही बोलली जेव्हा तेव्हा श्यामे आहे श्यामे आहे श्यामे आहे. तिला बोलत होतो आज लग्नात खूप काम आहे आपण नोकर मागूया तू नाही श्यामे आहे. हा तुझा भाऊ काय कामाचा? तू पण आला होता लग्नाला. त्याला म्हटलं जरा कपड हलवायला मदत कर. तोंडावर निघून गेला तो. मी काय हमाला आहे इथं? पाहुणा आहे का? जास्ती काम करू. अरे मग काय आम्ही हमाले का? मी हमाले एकट्याने उचललं त्या कपाट. मी कंबळला गेलं माझं. श्याम्या रडताना कॉमेडी दिसतो तुला. बस बरोबर आहे त्यांचं. तुला माहिती नाही मला काय काय काम करावं लागलंय. नवऱ्याच्या पट्ट्याला बोक नव्हती. मी जाऊन पट्टेवाला शोधला आणि बोक पाडून घेतली. माहितीये माझ्या भावाने भोक पाडली आहेत. तुम्ही पाडली असते भोक? भोक पाडली असते का? मला बोकात सांगू नका. कळलं का? पाहुणा मामा आहे काय बोक पडायला? फक्त मिरवायला यायचं नसतं लग्नात. कामं करावी लागतात. कामं सांगताय मला? एवढंच नाही नवरीकडच्यांकडे ऐन वेळेस साड्या कमी होत्या. मी गेलो पेटेत आणि साड्या आणल्या. मी माझा भाऊ गेला. नाही नाही एवढंच नाही एवढंच नाही. ती वरातीची गोडी आहे ना ऐन वेळेस बसली ती. मी उठवली तिला आणि चुचकारत चुचकारत हॉल पर्यंत घेऊन आलो. घोडीला चुचकारलेस का कधी? चुचकारलेस घोडीला? दाजी आता लय झालंय. हिच्याकडे हात दाखवून घोडी जवळ म्हणला. दुसरं स्किट चालू आहे. हो तिकडे
भावाने काय काय केलं माहितीये का? त्याला नोकर बोलतायत माझ्या भावाला. तू जास्त नको सांगू रे, तू भलता डोक्याला ताप दिलेला आहे. हळदीत मी चांगला नाचत होतो, हळदीत वाजता एन्जॉय. तू आला आणि म्हटलं जाय ते काम कर. गेलो मी ते काम करायला, परत आलो मी नाचत होतो. लगे जाय ते काम कर, मला नुसता गडी करून टाकलं. बाकीची जाऊ दे, बाकीची. अरे माझी पर्सनॅलिटी तरी नोकराची आहे का रे? पण त्यान बायन एवढे केस बाजरून जर मी नोकर वाटत असेल, तू आहे माझ्या जिंदगी. तू भाऊजी, अरे तो मंडपवाला सुद्धा मला सतरंजाच्या गाड्या करायला सांगतो. त्याच्या बापाच्या नोकर आहे का मी? भाऊजी शांत दूर राहा रे दादा. भाऊजी कट्यात गेली तुम्ही, बसा इकडे. भाऊजी शांत बा, तुम्ही रडू नका. थांबा, ए श्रमी जा पाणी घेऊन ये जा. अरे नाही, तो नवरा थकला असेल. ए श्रम्या जा पाणी घेऊन ये. अरे अरे तू भाऊ आहे का कोण रे? मी रडतोय तर मला पाणी आणायला मी जाऊ स्वतः. माझं चुकलं, माझं चुकलं, माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं, माझं चुकलं. तुम्ही प्लीज रडू नका, मी आणते तुमच्यासाठी पाणी. तुम्ही खूप काम केलंय आमच्या लग्नात, मी बघितलंय. नाही नाही, मी तुम्हाला ना चहा बनवून आणते. दूध असेल. आई गोठा कुठे आहे? गोठा चहा बनवायला दूध लागेल ना. कसला गोठा? तुम्ही ते मैत्रिणींना सांगत होतात ना की माझ्या भावाने सगुणा नावाची म्हैस आणली आहे, गोठ्यात बनली आहे. गोठा कुठे सांगू टाका, मी लगेच चहा बनवते. गोठा नाही, मी आहे सगुणा. माझं ना काय काय मस म्हणतीस? हुई मस म्हणतीस मला? माझं काय म्हणू? बघावते अंगावर येत असते. मी अंगावर येते. होय मग तू आता काय करते? तुझ्या दादा नडके हाणले पाहिजे तुझ्या मालकाला. माझं चुकलं, मी बोलायला नको होत. नाही बाळा, नाही तुझं नाही. माझ्या नंदे तर चरबी हायलय. तायडे मग तू कशाला मस म्हणलीस त्याला? आता तिच्यामुळे मला बोलणार आहेस तू? मग तिला कशाला मस म्हणलीस? तुझी बाई बोलली ना, तुझी बाई को बोलली ना बाजी, तुझी बाई को बोलली. शिवड्यांच कौतुक कुणाला सांगताय? मस म्हणला हिला तू? रेडा तर तू गुंबू. मग तू गुंबू हे गेंड्या खुबडे पाकडे हरिद्वारला. क्या बात है, सगळ्याच मूळ मला हिचा खरेपणा खूप आवडला, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला. क्या बात, क्या बात. प्रसाद दा, वा वा बहारदार, फार मस्त विषय होता. म्हणजे एखाद्या सच्चील खऱ्या नववधूमुळे अख्खी फॅमिली आधू होऊ शकते. वा वा वा, भन्नाट कॅरेक्टर्स, भन्नाट कॅरेक्टर्स. श्याम्या बहारदार, भन्नाट होत्या कुरघोडी एकमेकांवरच्या. आणि भयानक एनर्जी होती या स्किटमध्ये सगळ्यांकडूनच, वनिता, चेतना, सावत्या, प्रसाद, श्रमेश. फार सुंदर शिवा, फार गोड दिसतेस तू. आणि तो सच्चेपणा आणि तो बावरलेपणा कसा काय आणतेस तू चेहऱ्यावर?
लाजवाब, मजा आली. थँक्यू दादा. सई श्याम दादा, वी लव यू. फार सुंदर परफॉर्म केलत आणि तुम्ही जेव्हा खुलून परफॉर्म करता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि आपण आपल्या टीमच्या या नवीन नवीन गोष्टी शोधण्याच्या स्पिरिटला माझा सलाम. मस्त.